आयुष्यात बऱ्याचदा आपण ऑकवर्ड होतो आणि असेच काही ऑकवर्ड प्रश्न आज मी कोणाला विचारणारे पाहायचंय. सानिया चौधरी आहे माझ्यासोबत. सर्वात आधी कशी आहेस? मस्त मस्त. तू कशी? सो तू गेमसाठी रेडी आहेस? येस. ओके, तुझ्यासाठी पहिला प्रश्न. आईचा कधी झाडूने मार खाल्लाय का? नाही, कधीच नाही. कधीच नाही म्हणजे आईचा मारच नाही खाल्लाय? नाही खाल्लाय खरं, कारण मी खूप गुड गर्ल होते. येस येस. ओके, सो तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आईने डब्यात ठेवलेले पैसे तिला न विचारता कधी घेतलेस का? हा म्हणजे घेतले असतील, मला असं स्पेसिफिकली आठवत नाही आहे, पण घेतले असतील. कधी मार खाल्लाय त्यावरून? नाही मारच नाही, मारच नाही खाल्लाय. कारण ते पण मी पैसे घेऊन मे बी नंतर रात्री कधीतरी तिला सांगितलं असेल की मी ते घेतलं होतं. ओके, पब्लिक प्लेसवर कधी किस केलंय का? ओ गॉड, नाही. कधीच नाही? नाही. ओके, ट्रेनमध्ये कधी विदाऊट तिकीट प्रवास केलाय? हो, मी हे केलंय, कारण मी जेव्हा मुंबईत आले पहिल्यांदा, म्हणजे मी पुण्याची आहे, मला खरंच हे माहितीच नव्हतं की फर्स्ट क्लासचं तिकीट हे वेगळं घ्यायचं असतं. मला वाटलं की तिकीट मागायचं आणि चढायचं. मला हे माहिती नव्हतं की फर्स्ट क्लासचं तिकीट ॲज सच असं वेगळं मागायला लागतं. सो मी नॉर्मल तिकीट घेऊन फर्स्ट क्लासच्या ह्याच्यात खूप वेळा चढले. एक दोनदा TC ने पकडलं का? नाही पकडलं नाही, कारण आय वॉज व्हेरी लकी आय वुड से. पण नंतर मला मैत्रीण म्हणाली की अगं नाही, आपल्याला वेगळं तिकीट काढायला लागतं फर्स्ट क्लास. ओ ओके. कोस्टारशी कधी फ्लर्ट केलाय का? कोस्टारशी नाही, कधीच नाही. नाही म्हणजे माझे सगळेच कोस्टार्स माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सो इनफॅक्ट असं उलटं झालंय की त्याच्याबरोबर गँगअप करून की ए ती कशी वाटते वगैरे. सो असं एवढं चांगलं बॉन्ड माझं प्रत्येक कोस्टार बरोबर होतं. सो त्याला खूप चिडवलंय, पण नाही फ्लर्ट नाही. तू कधीच? मी नाही केलंय. ओके, BFGFला कधी बाबू शोना किंवा तुझे काही स्पेसिफिक जे वर्ड्स असतील ते ठेवलेस का? ठेवले असतील तरी ते सांगण्यासारखे नाही आहेत. म्हणजे तुला अशी टोपण नावं ठेवायला आवडतात? आवडतात. म्हणजे मला खरंच यावरनं सांगायला आवडेल, कारण मला जनरली खूप लोकांना असं नावं ठेवायला आवडतात, म्हणजे ते फ्रेंड्स असो इथे पण. म्हणजे मेकअप हेअरमधल्यांनाही जर मी नावं ठेवते तर एवढ्या क्लोज व्यक्तीला तर मी ऑफकोर्स ठेवत असणार. सानियाचं टोपण नाव माझं खूप आहे. सानी, सानू, भरपूर आहेत.